नाना पटोले यांचा इंडियामध्ये सामील होण्यासाठी फोन आलाय, पण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही राजकारण करतो आणि जिथे शेतकऱ्यांच्या प्रश्नांची गॅरंटी मिळत नाही अशा लोकांसोबत आम्ही थांबत नाही. राजू शेट्टी. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा इंडियामध्ये सामील होण्यासाठी फोन आला, पण याआधी आम्ही गेलो पण आम्ही बाहेर पडलो. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही राजकारण करतो आणि जिथे शेतकऱ्यांच्या प्रश्नांची गॅरंटी मिळत नाही अशा लोकांसोबत आम्ही थांबत नाही, असं वक्तव्य राजू शेट्टी यांनी केलं. ते सांगलीत बोलत होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा गेल्या आठवड्याभरामध्ये फोन आला होता, परंतु आमच्या संघटनेचा अजून निर्णय झालेला नाही असं मी त्यांना सांगितलं. 2021 आम्ही महाविकास आघाडी सरकारशी सगळे संबंध तोडले होते. महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये दोन महत्त्वाचे निर्णय घेतले गेले, उसाची FRP देण्याचा निर्णय आणि दुसरा भूमी अधिग्रहण कायदा. हे दोन्ही निर्णय शेतकऱ्यांच्यावर अन्यायकारक होते आणि म्हणून त्या संदर्भामध्ये आम्ही आघाडीशी संबंध तोडलेले होते. आणि आघाडीतून बाहेर पडल्यानंतर आमचं म्हणणं काय आहे याची साधी चौकशीसुद्धा आघाडीच्या नेत्यांना कोरावीशी वाटली नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही राजकारण करतो आणि जिथे शेतकऱ्याच्या प्रश्नाची गॅरंटी मिळत नाही अशा लोकांसोबत आम्ही थांबत नाही. एथेनॉलवर चालणारी कार नितीन गडकरींनी सादर केली, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि स्वागतही करतो, कारण कधी ना कधी आपल्याला पेट्रोलला पर्याय शोधावा लागेल. शिवाय इथेनॉल शेतकऱ्यांचं इंधन आहे आणि त्यामुळे त्यांचं स्वागत केलं पाहिजे. साखरेचा अतिरिक्त उत्पादनाचा पर्याय इथेनॉल निर्मिती हाच आहे, परंतु त्याला पूरक असं केंद्र सरकारचं धोरणसुद्धा तसं असणं गरजेचं आहे, कारण आजही पेट्रोलचं उत्पादन खर्च आणि इतरांचा उत्पादन खर्च याच्यामध्ये फरक आहे. इथेनॉलचं उत्पादन खर्च पेट्रोलच्या उत्पादन खर्चापेक्षा जास्त आहे, परंतु पेट्रोलवर प्रचंड असे कराचे आकारणी केलेली आहे, त्यामुळे तुलनेने पेट्रोल महाग दिसतं तेव्हा भविष्यामध्ये सरकारला करमुक्त जाहीर करावा लागेल. साधारणपणे एक आठवड्यापूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा फोन आला होता इंडियाच्या बैठकीला हजर राहण्याच्या संदर्भात. मी त्यावेळी त्यांना सांगितलं की आमच्या संघटनेचा अजून निर्णय झालेला नाही आहे. 2021 तत्कालीन महाविकास आघाडीच्या सरकारच्या कार्यपद्धतीला कंटाळून विशेषतः त्यांनी शेतकऱ्याच्या FRP जे तुकडे केले त्या सरकारचे धोरण राबवून आणि भूमी अधिग्रहण कायद्यात दुरुस्ती करून शेतकऱ्याला जमिनीचा मोबदला जो दिला जात होता तो पूर्वी 4 आणि 5 दिला जात होता तो 2 करून त्याच्यामध्ये 20% कपात केली. ह्या दोन निर्णयाबद्दल आक्षेप नोंदवून एक सविस्तर पत्र मी शरद पवार साहेबांना पाठवलं होतं, परंतु त्याचं उत्तर मिळालं नाही. म्हणून आम्ही राज्य कार्यकारिणीची बैठक घेऊन महाविकास आघाडी सरकारशी सगळे संबंध तोडलेले होते आणि त्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या काळात आणि नंतरसुद्धा या आघाडीच्या नेत्यापैकी तुम्ही का संघ आमची आघाडी सोडली या संदर्भातली साधी चौकशीसुद्धा केली नाही आणि अचानक आता इंडियाच्या बैठकीला तुम्ही हजर राहा असा निरोप होतो, याचा अर्थ तुम्ही या छोट्या मोठ्या पक्षांना गृहीत धरता का? ते कुठं जाणार नाहीत, कारण त्यांचा भाजपला विरोध आहे, म्हणून ते आपल्या पाठीमागे परपडत येतील असं जर कोणाला वाटत असेल तर स्वाभिमानी शेतकरी संघटना जरूर राजकारण करते किंवा राजकारणामध्ये निवडणूक लढवते, परंतु आम्ही निवडणुका मुद्द्यावर लढवतो, प्रश्नावर लढवतो. आणि जे लोक आमचे प्रश्न सोडवत नाहीत किंवा आमच्या प्रश्नाचा अजून विचका करतात त्यांच्याबरोबर मैत्री करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही अशी आमची ठाम भूमिका आहे. आता देशपातळीवर ज्या आम्ही सगळ्या संघटना एकत्रित केलेल्या आहेत ज्याचा MSP गॅरंटी मोर्चा अशा प्रकारचा एक मंच आम्ही तयार केलेला आहे, त्याची 19 एक बैठक झाली दिल्लीमध्ये. त्या बैठकीत मीही होतो आणि त्यावेळी आमचा एक निर्णय झालेला आहे की MSP गॅरंटी नाही तो वोट नाही अशी आमची भूमिका आहे. आणि जवळपास 250 वर आमच्या संघटनांनी म्हणून आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की देशामध्ये ज्या दोन आघाड्या आहेत त्या दोन्ही आघाड्यांनी MSP गॅरंटी कायदा संसदेत मंजूर करण्याच्या संदर्भामध्ये त्यांची काय भूमिका आहे, जे सत्तेत आहेत त्यांनी आधी का तो कायदा पास केला नाही याचं उत्तर द्यावं, आणि जे सत्तेत नाहीत ते कदाचित सत्तेवर आल्यानंतर खरोखरच ते कायदा करणार आहेत का, याची गॅरंटी काय, खात्री काय, याची खात्री द्यावी आणि मग आम्ही आमच्या भूमिकेचा विचार करू अशी स्पष्ट भूमिका आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटना या MSP गॅरंटी मोर्चामधला एक घटक आहे आणि आमच्या पुढाकारानंच हा मोर्चा स्थापन झालेला आहे. त्यामुळं तो निर्णय झाल्याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वतःचा राजकीय निर्णय घेणार नाही. हां, पण आम्ही लोकसभा निवडणूक लढवणार आहोत आणि सध्या तरी आमची भूमिका स्वतंत्र निवडणुका लढवण्याची आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.